नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता अद्वैत स्वामीनाथन यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करू शकेल का हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की कला ही चांदेकर ज्वेलर्समध्ये दागिन्यांच्या डिझाईन बनवून देण्याचं काम करत असते. आता तिनेच डिझाईन ज्या बनवलेल्या असतात त्या स्वामीनाथन यांना आवडलेल्या असतात आणि म्हणूनच स्वामीनाथन यांचा डील अद्वैतला म्हणजेच चांदेकर ज्वेलर्स यांना मिळालेलं असतं. आता हे सत्य सर्वांसमोर आलेलं असतं, परंतु हे सत्य सर्वांसमोर आल्यामुळे सर्वांनाच कलाचा खूप राग आलेला असतो. परंतु आबा कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. आता आबा म्हणतात, जर कलाने त्या डिझाईन दिल्याच नसत्या तर आपल्याला स्वामीनाथन यांचं एवढं मोठं डील मिळालंच नसतं. आणि त्यामुळे हे सत्य आहे की आज जे डील मिळालं आहे ते फक्त कलामुळे मिळालं आहे. त्यामुळे आपल्याला हे डील कलाने मिळवून दिलं आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. आबा हे अद्वैतला म्हणतात, अद्वैत मला मान्य आहे की कलाने आपली फसवणूक केली आहे. कलाने जे काही होतं ते सत्य सर्वांसमोर सांगायला हवं होतं. तिने सर्वांच्या नकळतपणे सर्वांपासून लपवून ठेवून या डिझाईन बनवल्या आहेत. परंतु अद्वैत ही गोष्ट नाकारता येत नाही की कलामुळेच आपल्याला हे डील मिळालं आहे, कारण कलाने कोणतीही चुकीची गोष्ट केलेली नाही आहे. तिने आपल्या पेढीसाठीच आपल्या घरासाठीच हे कष्ट केले आहेत ना, हे प्रयत्न फक्त तिने आपल्या पेढीसाठी केले आहेत. त्यामुळे आपणही कलाला समजून घ्यायला हवं. परंतु कोणीही कलाला समजून घ्यायला तयार नसतं. तर आता कला ही सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कोणीही कलाचं काहीच ऐकून घेत नाही. तर अद्वैत कलाला खूप बोलू लागतो आणि म्हणतो की हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे, तुला आमच्या बिझनेसमध्ये पडायची काही गरज नव्हती. हा बिझनेस चांदेकरांचा आहे आणि या बिझनेससाठी चांदेकरांनी काय करायला हवं हे तू चांदेकरांना शिकवू नकोस. कला म्हणते, अद्वैत प्लीज माझं ऐकून घे. परंतु अद्वैत काही कलाचं ऐकून घ्यायला तयारच नसतो. तर कलाला खूप वाईट वाटतं. आता कला म्हणते, हवं तर मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते, परंतु अद्वैत डिझाईन घेण्याचं बंद करू नकोस. तर अद्वैत म्हणतो की मला तुझ्या डिझाईनची गरज नाही. तर आता कला ही सर्वांची माफी मागते. तर रूममध्ये गेल्यानंतर कला ही अद्वैतला म्हणते, अद्वैत सॉरी माझी चूक झाली आहे, प्लीज मला माफ कर. मला मान्य आहे की मी हे सगळं काही लपवून करायला नको होतं, परंतु प्लीज मला एकदा तरी माफ कर ना. परंतु अद्वैत काहीच बोलत नाही. आणि त्याचवेळी आता अद्वैतला स्वामीनाथन यांचा फोन येतो आणि आता स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात, अद्वैत काही डिझाईन सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यासाठी मी ऑफिसला न येता घरीच येत आहे. आता मात्र अद्वैतला धक्काच बसतो. स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की घरी आल्यानंतरच आपण डिझाईन तयार करू, ड्रॉईंग करू आणि मग आपल्याला लक्षात येईल की काही त्यामध्ये कमी आहे का, मग तर आपल्याला त्यामध्ये सुधारणा करता येतील. आता मात्र अद्वैत शांत असतो आणि म्हणू लागतो, ठीक आहे तुम्ही या. तर स्वामीनाथन म्हणतात की हो, मी आजच तुमच्या घरी येणार आहे. तर आता हे सगळं काही कलाने ऐकलेलं असतं. कला ही अद्वैतला विचारते, अद्वैत तुला माझी काही मदत हवी आहे का. परंतु अद्वैत कलाची मदत घेण्यासाठी नकार देतो. तिला म्हणू लागतो, मला तुझ्या मदतीची गरज नाही. मी अशा काही डिझाईन बनवू शकतो ना की तुझ्यापेक्षा त्या वरचढ असू शकतात आणि तुझ्या डिझाईनपेक्षा भारी असू शकतात, त्यामुळे मला तुझी गरज नाही. वेता कलाला म्हणतो की तुला काय वाटतं, तू डिझाईन केल्यानंतर स्वामीनाथन यांना तुझ्या डिझाईन आवडणार, ते इम्प्रेस होणार, खूप खुश होणार, तुझं कौतुक करणार. परंतु गोष्ट ही विसर, कारण तुझ्यापेक्षा माझा अनुभव खूप मोठा आहे, त्यामुळे मीच डिझाईन बनवणार आणि हे डील मी मिळवून तुला दाखवणारच. तर कला ही अद्वैतला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अद्वैत काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. आता अद्वैता कलाच्या नाकावरटीचून कलाच्या समोरच डिझाईन बनवण्यासाठी बसलेला असतो. आता मात्र कलाला काय करावं काहीच कळत नसते. कला ही अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत आता डिझाईन बनवण्याची प्रॅक्टिस तर करत असतो, परंतु त्याला काही डिझाईन येत नसतात. आता अद्वैत प्रत्येक कागदावर एक एक डिझाईन काढून पाहत असतो, परंतु अद्वैतला काही जमत नसतं. आता म्हणता म्हणता अद्वैतने अगदी रूमभर कागदाचे गोळे करून टाकलेले असतात. आता ते कागदाचे बोळे पाहून कला ही अद्वैतला विचारते, हे काय आहे. तर अद्वैत म्हणतो, माझं घर आहे, माझी रूम आहे, माझे कागद आहेत, मग मी माझं काय करायचं ते मी बघेन. तर कला म्हणते, माझं 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 ते कधीही तुझं संपणार नाही. असं म्हणत कलाही आता रागानेच रूमच्या बाहेर येते. तर त्यानंतर कला ही आजोबांच्या रूममध्ये येते आणि आजोबांना येऊन म्हणते, आजोबा मला तुमची मदत हवी आहे. आबा हे कलाला म्हणतात, परंतु माफ कर पोरी, तुझा हा आजोबा आता तुला काहीच मदत करू शकत नाही. तर कला म्हणते, मग आता कसं होणार आहे. तर आबा म्हणतात, तुझ्या संसाराचा गाडा कसा चालवायचा याचा विचार तुलाच करायला हवा आणि तुला सक्षम व्हायला हवं. तुला खंबीरपणे या सगळ्याला सामना करायचा आहे.
त्यामुळे प्रत्येक वेळी हा आजोबा तुला मदत करणार नाही, त्यासाठी तुलाही काहीतरी प्रयत्न करावेच लागतील. तर कलाही आजोबांना म्हणते, हो आजोबा, मला सगळं काही कळत आहे, परंतु अद्वैत काही ऐकून घ्यायला तयारच नाही. तर आबा म्हणतात, म्हणजे काय झालं आहे? तर आता कला म्हणू लागते, आज स्वामीनाथन येणार आहेत आणि त्यांना काही दागिन्यांच्या डिझाईन्स हव्या आहेत. अद्वैतला मी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्वैत काही ऐकून घ्यायला तयारच नाही. तर आता आबा म्हणतात की अद्वैत काय करत आहे? तर कला म्हणते, अद्वैत प्रॅक्टिस करत आहे, परंतु आत्तापर्यंत त्याने रूम कागदाच्या बोळ्यांनीच भरून ठेवली आहे. तर आबा म्हणतात, मग आता काय करणार आहेस यापुढे? तर कला म्हणते, आजोबा मी डिझाईन बनवून देऊ का? तर आजोबा म्हणतात, परंतु मी काहीच बोलू शकत नाही, कारण तू जर डिझाईन बनवल्यास आणि अद्वैतने त्या नाकारल्या तर, आणि सरोजही तुझ्या डिझाईन घेण्यासाठी तयार होणार नाही. कलाही आजोबांना म्हणते, परंतु आजोबा यामुळे आपल्याच कंपनीचं नुकसान होणार आहे ना, मग आपल्या कंपनीचं नुकसान झालेलं आपल्याला चालणार आहे का? तर आजोबा म्हणतात, परंतु आपल्याजवळ आता दुसरा कुठलाच पर्याय नाही. तर कला म्हणते, परंतु आजोबा मी काही डिझाईन बनवते आणि तुमच्याजवळ देते. तर आबा म्हणतात, परंतु? तर कला म्हणते की हो आजोबा, आपल्याला जर एवढं मोठं डील क्रॅक करायचं असेल तर आपल्याजवळ भरपूर डिझाईन असणं खूप गरजेचं आहे. आणि समजा अद्वैतच्या डिझाईन रेडी नसतील तर आपल्याला या डिझाईनचा वापर करता येईल. तर आता आबांना कलाचं म्हणणं पटलेलं असतं. आबा म्हणू लागतात, ठीक आहे. तर आता कलाही खूप डिझाईन बनवते आणि त्यानंतर त्या डिझाईनचे कागद आजोबांजवळ देते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, स्वामीनाथन आता घरी आलेले असतात, परंतु अद्वैतची काही प्रॅक्टिस संपलेली नसते. अद्वैत आत्तापर्यंत फक्त डिझाईन बनवण्याची प्रॅक्टिस करत असतो. स्वामीनाथन घरी आल्यानंतर अद्वैतला म्हणतात, अद्वैत मला डिझाईन दाखव आणि डिझाईन माझ्यासमोरच तयार कर, म्हणजे त्यामध्ये जर काही बदल हवे असतील तर मी तुला लगेच सांगू शकतो. आता मात्र अद्वैत घाबरून गेलेला असतो. आता अद्वैतला समजत नसतं की काय करू, परंतु आता अद्वैतजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो, कारण तोऱ्यामध्ये त्याने कलाची मदतही नाकारलेली असते. सरोज मॅडमचा मात्र अद्वैतवर पूर्ण विश्वास असतो. सरोज मॅडम यांना वाटत असतं की अद्वैत डिझाईन नक्कीच तयार करेल. आता स्वामीनाथन अद्वैतच्या डिझाईनची वाट पाहत असतात. आता अद्वैत हा स्वामीनाथनच्या समोरच डिझाईन तयार करत असतो आणि स्वामीनाथन यांना देत असतो. आता एक नाही, दोन नाही म्हणता म्हणता 10-15 डिझाईन स्वामीनाथन यांना देऊन झालेले असतात, परंतु स्वामीनाथन यांना अद्वैतची एकही डिझाईन आवडलेली नसते. आता मात्र स्वामीनाथन चिडतात आणि अद्वैतला म्हणतात, सॉरी अद्वैत, मला तुझी एकही डिझाईन आवडलेली नाही. अशा डिझाईन आपण मार्केटमध्ये आणणार आहोत का? आणि अशा डिझाईनमुळे मी तुझ्यासोबत डील करणार आहे का? तू जर अशा डिझाईन देणार असशील तर मी हे डील करणार नाही, कारण अशा डिझाईन आम्ही बँगलोरपर्यंत घेऊन जाणार आहोत का? चांदेकर एक ब्रँड आहे आणि चांदेकर ज्वेलर्सवरून आम्ही डिझाईन घेणार आहोत, मग अशा डिझाईन असणार आहेत का? तर त्यानंतर अद्वैत म्हणतो, सर सॉरी, परंतु मी अजून तुम्हाला एक डिझाईन देऊ का? तर स्वामीनाथन म्हणतात, आत्तापर्यंत कितीतरी डिझाईन तुम्ही मला दिले आहेत, परंतु त्यातली एकही मला डिझाईन आवडली नाही, बिलकुल आवडली नाही. तर आता अद्वैत स्वामीनाथन यांना म्हणतो, परंतु मी डिझाईन तुम्हाला नक्की बनवून देईन. तर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात, परंतु अद्वैत तू कधी देणार आहेस बनवून? तर आता स्वामीनाथन अद्वैतचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात. स्वामीनाथन म्हणतात, अशा डिझाईन असतील तर मला हे डील चालणार नाही, हे डील मी आत्ताच कॅन्सल करत आहे. आता हे डील कॅन्सल होणार हे ऐकून मात्र अद्वैतला आणि सरोज मॅडम यांना धक्का बसतो. तर आता अद्वैत आईला विचारू लागतो, आई आता काय करायचं आहे? तर आता सरोज मॅडम म्हणतात, अद्वैत मी तुला सांगितलं होतं ना की खूप चांगली डिझायनर अपॉइंट करायची, परंतु त्यासाठी तू प्रयत्न केला नाहीस का? तर अद्वैत म्हणतो, आई मी खूप प्रयत्न केला, परंतु कोणीही अर्जंट डिझाईन आपल्याला देण्यासाठी तयार नव्हतं आणि म्हणूनच मला स्वतःहून हे काम हाती घ्यावं लागलं. परंतु आई मला माफ कर, मला डिझाईन जमत नाहीत आणि त्यामुळेच आपल्याला हे डील आता मिळणार नाही. आता मात्र सरोज मॅडम यांना काय करावं काहीच सुचत नसतं. तर त्यानंतर स्वामीनाथन आबांना म्हणू लागतात, आबासाहेब मला माफ करा, परंतु हे डील आता फायनल होऊ शकत नाही. तर आबासाहेब म्हणतात, एक मिनिट स्वामीनाथन, माझ्याजवळ अशा काही डिझाईन आहेत, त्या डिझाईन तुम्ही बघा, त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तरच मग आपण पुढे पाऊल टाकायचं की नाही हे तुम्हीच ठरवा, निर्णय तुमचा असेल. तर स्वामीनाथन म्हणतात, परंतु आबासाहेब आत्ताच अद्वैतने दिलेले डिझाईन मी पाहिले आहेत, त्यामुळे मला तर डिझाईन बिलकुल आवडले नाहीत. तर आबा म्हणतात, परंतु माझ्याजवळ ज्या डिझाईन आहेत त्या तुम्ही एकदा पाहून घ्या. स्वामीनाथन म्हणतात, ठीक आहे, मी तुमच्या इच्छेचा मान राखत आहे आणि म्हणूनच त्या डिझाईन पाहण्यासाठी तयार आहे. आता आबा स्वामीनाथन यांचे आभार मानत आपल्याजवळ असलेल्या डिझाईन स्वामीनाथन यांना दाखवतात. आता स्वामीनाथन त्या डिझाईन पाहतात. आता डिझाईन पाहिल्यानंतर मात्र स्वामीनाथन यांना त्या डिझाईन खूप आवडलेल्या असतात. तर स्वामीनाथन आबांना म्हणतात, आबासाहेब याच डिझाईनच्या शोधात मी होतो. आत्तापर्यंत अद्वैतने ज्या डिझाईन मला दिलेल्या होत्या
त्या अशाच सेम होत्या, याच रिलेटेड होत्या आणि म्हणूनच त्या डिझाईनमुळेच मी हे डील फायनल केलं होतं. परंतु आता ज्या डिझाईन अद्वैत दाखवत होता त्या डिझाईन मात्र पहिल्या डिझाईनसारख्या नव्हत्या किंवा मॅचही नव्हत्या. त्यांचा आणि आताच्या डिझाईनचा कुठल्याही प्रकारचा संदर्भ लागत नव्हता आणि कुठलाच संबंध नव्हता. परंतु आबासाहेब, तुम्ही आत्ता ज्या डिझाईन मला दिल्या आहेत त्या खरंच अप्रतिम आहेत आणि अशाच डिझाईन मला हवे असतात आणि त्याच डिझाईन आता मला मिळाले आहेत. याच डिझाईनमुळे माझं मार्केटमध्ये स्थान टिकून आहे. तर त्यानंतर स्वामीनाथन म्हणतात, परंतु आबासाहेब मला एक सांगा, या डिझाईन तुम्ही स्वतः बनवल्या आहेत का किंवा कुठल्या डिझायनरजवळून बनवून घेतल्या आहेत का? तसं जर असेल तर त्या डिझायनरला मला भेटायचं आहे, कारण खूप अभ्यासपूर्वक या डिझाईन बनवल्या आहेत. ज्या डिझायनरने या डिझाईन बनवल्या आहेत त्या डिझायनरने महाराष्ट्र आणि बँगलोर या दोघांचीही सांगड घालत या दागिन्यांची रचना केली आहे, ही डिझाईन तयार केली आहे आणि खरंच या डिझाईन अगदी कौतुकास्पद आहेत आणि म्हणूनच त्या डिझायनरचे मला स्वतःहून आभार मानायचे आहेत. अशा डिझाईन मी कुठेही पाहिल्या नाहीत. तर आबासाहेबांना स्वामीनाथन विचारू लागतात, आबासाहेब बोला ना, या डिझाईन नक्की कोणी बनवले आहेत? तर आता स्वामीनाथन समोर ओळख करून देत आबा म्हणतात, या डिझाईन कुठल्याही डिझायनरने नाही तर माझ्या नाचसुनेने म्हणजे अद्वैत चांदेकर यांची बायको सौ कला अद्वैत चांदेकर यांनी या डिझाईन बनवल्या आहेत. आता मात्र सर्वांच्या समोर कलाचं सत्य तर आलेलंच असतं, परंतु आता स्वामीनाथन यांनाही कलाचं सत्य समजलेलं असतं. आता कलाच डिझाईन बनवत आहे हे स्वामीनाथन यांच्यासमोर सत्य आल्यामुळे स्वामीनाथन यांना कलाचं खूप कौतुक वाटत असतं. आता स्वामीनाथन म्हणू लागतात, खरं तर आबासाहेब, कलाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण तुमची सून म्हणजे अगदी सर्वगुण संपन्न आहे. कारण या अगोदरसुद्धा जेव्हा आम्हाला फोटोशूट करायचं होतं तेव्हासुद्धा एवढं छान फोटोशूटला त्यांनी प्रतिसाद दिला आणि म्हणूनच सगळीकडे तुमच्या दागिन्यांची प्रसिद्धी झाली आहे. आणि आजही या डिझाईन पाहिल्यानंतर कोणालाही विश्वास वाटणार नाही की या डिझाईन तुमच्या घरातीलच व्यक्तीने बनवले आहेत. खरंच आबा, तुमच्या या चांदेकर ज्वेलर्सला साजेशी व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ती फक्त कला अद्वैत चांदेकरच असू शकते. आणि खरंच तुम्ही नशीबवान आहात की एवढी चांगली कलाकार सून तुमच्या घरात मिळाली आहे. तर आता स्वामीनाथन कलाचं खूप तोंड भरून कौतुक करत असतात, ते पाहून आबांनाही भरून आलेलं असतं. कलालाही खूप अभिमान वाटत असतो स्वतःचा. परंतु अद्वैत आणि सरोज मॅडमची मान खाली होते. आता मात्र रोहिणी आत्यांचा खूप जळफळाट होत असतो. आता स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात, अद्वैत एवढी चांगली डिझायनर असताना तुम्हाला इतर डिझायनरची काय गरज आहे? खरंच यांच्या डिझाईन म्हणजे अप्रतिम आहेत, यांच्या डिझाईनला कशाचीच तोट नाही आहे आणि म्हणूनच अगदी मनापासून मी त्यांचं कौतुक करत आहे. अरे, एवढ्या डिझाईन आत्तापर्यंत तुम्ही मला दिल्यात त्यात एकही डिझाईन मला आवडली नाही असं कधीही घडलं नाही, कारण त्यांच्या डिझाईन पाहता क्षणी अगदी मनात भरून जातात. अशा डिझाईन जर बाजारात आल्या तर कोणालाही भुरळ पाडू शकतात. आणि आत्तापर्यंत तुम्ही तर एवढ्या डिझाईन बनवल्या स्वतःहून, परंतु मला एकही डिझाईन आवडली नाही. परंतु यांच्या एक किंवा दोन डिझाईन पाहिल्यानंतरच कोणीही डील फायनल करू शकतं, अगदी मी सुद्धा. आणि आज हे डील कला चांदेकर यांच्या डिझाईनमुळेच मी हे डील तुमच्यासोबत फायनल करत आहे. आता स्वामीनाथन यांनी कलाच्या डिझाईनमुळेच हे डील फायनल केलेलं असतं. आता कलामुळेच स्वामीनाथन यांचं डील पुन्हा एकदा अद्वैतला मिळालेलं असतं. आबा हे स्वामीनाथन यांचे आभार मानत स्वामीनाथन यांना म्हणतात, स्वामीनाथन, तुमची डील आम्हाला फक्त आमच्या या घरच्या लक्ष्मीमुळेच मिळाली आहेत. तर आता स्वामीनाथन यांनासुद्धा कलाचं खूप कौतुक वाटत असतं. सर्वत्र कलाचं कौतुक सुरू असतं. तर त्यानंतर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात, अद्वैत तुला मी एक सुचवू का? तर त्यानंतर अद्वैत म्हणतो, बोला ना. तर आता स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात, अद्वैत तू ऑफिसमध्ये तुझ्याच बायकोला डिझायनर म्हणून का अपॉइंट करत नाही आहेस? आता मात्र अद्वैत शांतच होतो. तर स्वामीनाथन म्हणतात, अरे खरंच खूप छान डिझाईन तयार करतात त्या, आणि जी काही डिझाईन असते ती अगदी पारदर्शक असते आणि अगदी त्या संस्कृतीची सांगड घालणारीच असते. आता मात्र अद्वैत शांत असतो. स्वामीनाथन म्हणतात, अद्वैत तुला जर तुझ्या बायकोला तुझ्या ऑफिसमध्ये डिझायनर म्हणून अपॉइंट करायचं नसेल तर मी माझ्या ऑफिसमध्ये तिला डिझायनर म्हणून ऑफर देऊ का? आता मात्र सरोज मॅडम अद्वैतकडे पाहू लागतात. तर अद्वैत हा कलाकडे पाहत असतो. तर त्यानंतर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात, ठीक आहे, तुम्ही लगेच काही मला सांगावं असं मला वाटत नाही, परंतु तुम्ही मला नक्कीच कळवू शकता. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. तुम्हाला हवं असेल तेवढा वेळ घ्या, कारण अशी जर डिझायनर माझ्या ऑफिसला मिळत असेल तर खरंच माझं भाग्य आहे. स्वामीनाथन आबांना विचारतात, आबा तुमची जर परवानगी असेल तर कला अद्वैत चांदेकर यांना मी माझ्या ऑफिसमध्ये डिझायनर म्हणून अपॉइंट करू शकतो का? तर आता आबा म्हणतात, आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू असं म्हणत स्वामीनाथन यांचा निरोप घेतात. तर त्यानंतर स्वामीनाथन आबांचा निरोप घेऊन जायला निघतात.
तर स्वामीनाथन तिथून निघून गेल्यानंतर आबा हे अद्वैतला म्हणतात, अद्वैत कला एवढ्या छान डिझाईन बनवत आहे, मग सरोज आणि अद्वैत आता तुम्हीच ठरवा की पुढे काय करायचं आहे, कारण आज सुद्धा कलामुळेच हे आपल्याला डील मिळालं आहे हे नाकारता येत नाही. आज हे डील जाण्यापासून आपल्याला केवळ कलाने वाचवलं आहे आणि हे सरोज तुझ्या समोर घडत आहे. तर त्यानंतर सरोज मॅडम मात्र शांतच असतात. आता आबा हे सरोज मॅडमना म्हणतात, सरोज आता कलाच्या कलेचा वापर आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी करून घ्यायचा की दुसऱ्यांच्या बिझनेससाठी करायला द्यायचा, दुसऱ्यांच्या हाताखाली तिला काम करायला द्यायचं हे आपण ठरवायचं आहे. आपल्या घरची लक्ष्मी एवढी छान डिझाईन बनवत आहे आणि तरीसुद्धा तिचा तुम्ही स्वीकार करत नाही आहात, त्यामुळे आता तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे. मात्र सरोज मॅडम आणि अद्वैत काहीच बोलत नाहीत. तर आता सरोज मॅडम आणि अद्वैत कलाच्या बाबतीत काय निर्णय घेतील? सरोज मॅडम आणि अद्वैत कलाला आपल्या ऑफिसमध्ये डिझायनर म्हणून अपॉइंट करतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.